तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज माझ्याकडे कोण आलंय भेटायला, तर बघा तुमची ओळख आहे का ह्यांच्या बरोबर? तर विश्वनाथ दादा, आणि नाव काय तुमचं? हा, विश्वनाथ कुसळकर दादा आलेत मला भेटायला. त्यांच्या पूर्ण फॅमिली सहित आल्यात आणि छोटं बाळ पण आले. आणि विश्वनाथ दादाच्या मिसेस, त्यांचा मुलगा हो का इथं बसलाय, चहा पितेत आता दाजी पण. तर या सगळ्यांनी चहा प्यायला आता बसल्या. तुम्हाला तानाची लय होऊ नये, त्यांना जायचंय आणखीन पुढं ह्याला कुठं बिगवनला जायचंय त्यांना. तर बघा पण मला पण छान वाटलं की दादा मला भेटायला आले आणि ते पण पूर्ण फॅमिली सहित आले. त्यांच्याकडे माझा नंबर पण नव्हता, त्यांनी नंबर घेतला एका ताईकडून आणि मला फोन केला, म्हणजे व्हॉट्सअपला पहिला मेसेज केला. मग मी पण विचारतच पडले की म्हणजे नंबर कोणाचा आला म्हणून. पण दादा होते ओळखलं मी त्यांना लगेच, त्यांच्या फोटोवरूनच ओळखलं की हे दादा आहेत म्हणून. अगोदर आम्ही बोललेलो होतो लाईव्हला, ह्याला बोलायचं अगोदर. तर दादांचं पण चॅनल आहे, काय नाव दादा? हा, दादांचं पण चॅनल आहे विश्वनाथ कुसळकर. तर दादांच्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण असतील तर. आणि व्हिडिओ बघत जावा त्यांचे पण पूर्ण. आपल्याला सगळ्या मराठी माणसांना पुढे जायचंय, त्यामुळे सगळ्यांना साथ द्या. तर चहा पित्या सगळी बोला की तुम्हाला काय बोलायचं? बोला की दादा पण आहेत, दोघांच्या पण व्हिडिओ आहेत. ह्या पण असतात व्हिडिओ मध्ये, ह्या ताई पण असतात व्हिडिओ मध्ये. तर बघत जावा व्हिडिओ त्यांचे पण, सगळ्यांचे व्हिडिओ बघत जा. आणि आजकाल आमच्या व्हिडिओला पण व्ह्यूज जरा जास्तच कमीच यायला सगळ्यांच्या. त्याला पण हसाय आले, यूज कमी मिळतात ना. ये 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 इकडे ये इकडे. ओ को को हरनी, ये ये हसते कशी? हे घरात काय होतं माहितीये का? असं ही होत नाही, दिसत नाही लवकर असं कॅमेरात, म्हणजे सगळं अंधार असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही घरामध्ये. तिला सगळी अनोळखी झाली त्यामुळे लागली ही करा. चला आता दादा पण चाललंय, सगळे चाललंय. बाळा आवडलं चौकी वर का, थोडे वेळ छान वाटलं. पण हे पिल्लू बाय, आता कधी येशील? कधी येशील आता? आम्ही कधी आलो तरी येऊ तुमच्या घरी, पण तुम्ही असताय का तिथं? होय, येऊ आम्ही कधी आलो तर. आता दादांचे चालले तर चला मग बाय. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि दादांना पण सपोर्ट करा.